सरकारने दोनशे सरकार संतप्त व्यापाऱ्यांनी परत दिली आहे भाजपच्या नेतृत्वामध्ये व्यापाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांना व्यापाऱ्यांना छोट्या मोठ्या दुकानदारांना खोकी धारकांना दिलेली तुटपुंजी मदत संतप्त पूरग्रस्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना चेकद्वारे परत केली आहे भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हाच्या वतीने मित्रमंडळ चौक हे आंदोलन करण्यात आले दोन हजार एकोणवीसच्या निकषाप्रमाणे मदत न देता दोनशे रुपये मदत देऊन सरकारने थट्टा केल्याचा आरोप यावेळी व्यापाऱ्यांद्वारे करण्यात आला आहे